दिनांक 27/12/2023 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील सम्राट चौक येथे राहणारे बाहेती व्यापारी यांचा मुलगा सर्वेश बाहेती हा जिमसाठी अवंती नगर येथे ऍक्सिस मोटारसायकल वरून जात असताना 4 अनोळखी इसमांनी कारंब नाका येथील ब्रिज जवळील गतिरोधकावर मोटारसायकल आडवी घालून त्याचं अपहरण केलं. त्यानंतर सर्वेश बाहेती याचे मोबाईल मधील फोन पे चा वापर करून त्याच्याकडून 20,000 रुपये काढून घेतले. सर्वेश बाहेती याच्या नातेवाईकास धमकी देऊन आणखीन पैशाची खंडणी स्वरूपात मागणी करत होते. सदर घटनेबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यानं तो उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील तपास पथकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकानं उपयुक्त तांत्रिक माहिती हस्तगत करून दिनांक 9/1/2024 रोजी गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की मेडिकल दुकानात औषध पुरवणारे होलसेल डीलर बाहेती यांच्या मुलाला मोटारसायकलवरून किडनॅप करून पैसे काढून घेणारे इसम एका काळ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या वेस्पा मोटारसायकल सिल्वर रंगाच्या MH13AC0724 स्प्लेंडर मोटारसायकल सह जुना पुणा नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी सापळा लावून जुना पुणा नाका येथे रोडवर थांबलेल्या 4 संशयित इसमांना ताब्यात घेतलंय. त्यामध्ये प्रणव श्याम ठाकूरदास, मोहन श्याम वनस्कर, अजय अनिल कलागते आणि रोहित अंकुश काटकर या चौघांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर जबरीनं चोरलेली 16,000 रुपयाची रोख रक्कम, काळ्या रंगाच्या वेस्पा मोटारसायकलीच्या डिग्गीत गुन्हा करण्यासाठी वापरलेली एअर गन, छर्रा बंदूक मिळून आली आहे. 1,78,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींना पुढील तपासकामी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. अधिक तपास सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.